विदर्भातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीनं द्या, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार गोंदियामध्ये 4000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. शासनाच्या आदेशानंतर नुकसानीचे पंचनामे सुरू, तर नुकसानीचा अहवाल पुढील आठवड्यामध्ये सादर केला जाणार असल्याची माहिती. नांदेडच्या मुदखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. नांदेड जिल्ह्यामध्ये 6,82,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका, 92% पंचनामे पूर्ण, मात्र शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतच. बीडच्या परळीमध्ये सोयाबीनसह खरीप पिकांच्या काढणीला सुरुवात, पावसामुळे नुकसान झाल्यानं केलेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवाल देईल, तर सोयाबीनला योग्य हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. जळगावमधील बोदवड तालुक्यामध्ये अतिवृष्टीनंतर कपाशीवर मर रोगाचं नवं संकट, बळीराजा चिंतेत, शेतकऱ्यांकडून पंचनामे करून मदतीची मागणी. राज्यामधल्या खरीप पिकांची नोंदणी अंतिम टप्प्यात, तांत्रिक अडचणींमुळे ई पीक पाहणी रखडली, ई पीक पाहणीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ. हिंगोलीच्या इसापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ, धरणामध्ये 98% पाणी साठा, धरणाचा पाणी साठा वाढल्यानं कळमनुरी शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला. जळगावच्या भुसाळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे 1.5 मीटरनं उघडले, धरणातून 15,892 क्युसेकनं तापी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी 48%, बीड माजलगाव शहरासह परिसरातील खेड्यांचा पाणी प्रश्न सुटणार. सोलापूर जिल्ह्यामधल्या करमाळामधील मांगी तलाव 100% भरलं, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिग्विजय बागल यांच्या हस्ते मांगी तलावातील पाण्याचं पूजन. मुंबईकरांनी मारला 1.25 लाख टन आंब्यांवर ताव, एप्रिल मे महिन्यामध्ये 500 कोटींची उलाढाल. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घटल्यानं पालेभाज्यांचे दर तेजीमध्ये, वांगी काकडी भेंडी फ्लॉवरसह भोपळ्याच्या दरामध्ये मोठी वाढ, केडगावांमध्ये कांद्यासह लिंबाची आवकही घटली. ऐन सणासुदीच्या काळामध्ये चणा डाळ 106 रुपये किलो, तर बेसनचं पीठ 113 ते 114 रुपये किलो, भाव वाढल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडणार. खाद्यतेलाचे भाव कमी करण्याची रयत सेनेची मागणी, 40 गावमध्ये तहसीलदारांना निवेदन देऊन केली मागणी. प्रधानमंत्री सूर्यघरमुळे 2,748 जणांचं वीज बिल शून्य, पुण्यामध्ये 2,500 छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित. आमदार सुरेश वरपुडकर यांच्याकडून वारकऱ्यांचा सत्कार, परभणीच्या मानवत तालुक्यामधल्या यशवाडीमध्ये वारकऱ्यांचा गौरव सोहळा संपन्न. धुळ्यामधल्या लांबकानीतून स्वच्छता ही सेवा जिल्हास्तरीय अभियानाची सुरुवात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरेंच्या हस्ते मोहीम सुरू. राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन योजना, निवृत्तीनंतर दर महिन्याला 10,000 मिळणार. मुक्त विद्यापीठामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार, विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करता येणार, मुंबई विभागाचे संचालक डॉ. वामन नाकले यांची माहिती. मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये राज्यामध्ये 10 लाख ज्येष्ठांचे अर्ज, 6,31,000 अर्ज मंजूर, तर सर्वाधिक 2.5 लाख अर्ज पुणे विभागामधून. भंडाऱ्यामध्ये एसटी ट्रान्सपोर्ट बँकेच्या सभेमध्ये गोंधळ, वाद वाढल्यानंतर एकमेकांना धक्काबुक्की, खुर्च्यांची तोडफोड, वकील गुणवत्ता सदावर्तेंवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा विरोधकांचा ठराव. भुसावळ नगरपालिकेच्या 30 व्यापारी संकुलांची दुर्वस्था, व्यापारी संकुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. लातूर जिल्ह्यामधल्या दूध भुकटी प्रकल्पाची नव्यानं उभारणी करा, नागरिकांची मागणी, प्रकल्प उभारणीसाठी नागरिकांचं धरणं आंदोलन. कराड शहराच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये रस्ता नसल्यानं नागरिकांकडून आंदोलन, तातडीनं रस्ता करून देण्याची मागणी. म्हाडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी माढ्यामध्ये करण्यात यावी, कुर्डुवाडीमध्ये मतमोजणीचा निर्णय प्रशासनानं मागे न घेतल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यावर कर्मचारी ठाम. सांगली काँग्रेसकडून भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांविरोधात तिरडी मोर्चा, राहुल गांधींवर केलेल्या वक्तव्याचा निषेध. जळगावमध्ये शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून आमदार सुनील केदार यांच्या विरोधात घोषणाबाजी, लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध. बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटीकडून कल्याण कोर्टामध्ये चार्जशीट दाखल, 2 गुन्ह्यांच्या 2 स्वतंत्र चार्जशीट, खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची एसआयटीची मागणी. गणपती विसर्जन मिरवणुकीमधील फटाका शोमुळे 10 महिला जखमी, नागपूर जिल्ह्यामधील उमरेड इथली रात्रीची घटना, गणपती विसर्जनाच्या वेळेला गर्दीमध्ये फटाके फोडल्यामुळे महिला जखमी. पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ, 300 जणांचे मोबाईल चोरीला, नाशिक मध्यप्रदेशमधील चोरटे गजाआड. पवना इंद्रायणी मुळा नद्यांच्या पूररेषेमध्ये 2,500 अनधिकृत बांधकामं, व्यावसायिक निवासी बांधकामांचा समावेश.
पुणे सातारा महामार्गावरच्या खेड शिवापूर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून एसटी चालकाला मारहाण, 15 जणांच्या टोळक्यानं मारहाण, एसटीचा चालक, एसटीमधील प्रवाशांचा आरोप. पुण्याच्या लोडेड गाडीच्या चालकाला जबर मारहाण, रक्तबंबाळ होईपर्यंत अज्ञात व्यक्तींनी मारलं, मारहाणीचं कारण अस्पष्ट. 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना बीड पोलिसांकडून अटक, बनावट नोटा चलनामध्ये आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडलं. गाडीला काळ्या काचा लावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई, पिंपरी चिंचवड आयुक्तालयामधील वाहतूक विभागाकडून कारवाई. कशेडी घाटामधील एक बोगदा अंतर्गत कामांसाठी आजपासून बंद, गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बोगद्यातून वाहतूक सुरू केली होती. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तोळी उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक, शनिवारी रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत 7 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक. डोंबिवलीमध्ये 200 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मोफत सौर ऊर्जेचे पॅनल, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्यानं मोफत सौर ऊर्जेचं पॅनल, मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते शुभारंभ. मुंबई पुणे एक्सप्रेसवर लूटमार करणारी टोळी जेरबंद, अटक केलेल्या 5 आरोपींकडून 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, पनवेल शहर पोलिसांची कारवाई. रुपाली साकणकरांचा जळगावमध्ये गुलाबी रिक्षातून प्रवास, रिक्षाचालक महिलांची भेट घेत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. 98व्या मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरेंकडून निवड, पुण्यामधील प्रसाद गवळींच्या बोधचिन्हाची अंतिम निवड, राजमुद्रा आणि साहित्याची लेखणीचा बोधचिन्हामध्ये समावेश. नवी मुंबईमध्ये माहितीमध्ये श्रेयवादावरून लढाई, प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मी मार्गी लावला असं म्हणणाऱ्या भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर शिवसेना उपनेते विजय नाहटा यांची टीका. बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार, आमदार किसन कथोरेंच्या हस्ते भूमिपूजन, राज्य सरकारकडून मंदिरासाठी 25 कोटी रुपयांचा निधी. प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांसंदर्भात सत्ताधारी नेत्यांकडून धूळफेक, गरजेपोटीची घरं नियमित करा, मनसे नेते गजानन काळेंची मागणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 23 तारखेला विदर्भ दौरा, विदर्भातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार, विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता. 24 सप्टेंबरला अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शाखेच्या उद्घाटनाला हजर राहणार, शहांची जाहीर सभाही होणार. आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अहमदनगरच्या दौऱ्यावर, जामखेडच्या जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार.